विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल उजड़ी राहिले उजड़ होऊन उजड़ी राहिले बहुत सुखदा
Don't
स्वरूप प्रेमे आले डोळ्यानं पाहिलं रूप
कृपा तुझे Hey, 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 hey
प्रेमी आलिंगन आनंदी पूजेन भने नामा किंवा भावे वालेन नामा म्हणे घालेन लोटांगन घालेन लोटांगन वंदेन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे विठ्ठल विठ्ठल लोटांगन वंदेन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझी संपाद ज्ञानम च विधाय भक्ती विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवंतम सुचवार युक्तम नमामि दुगम शिरसा गुरुतम नागेन्द्र हर नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथ करुण्य रूपं करुणाकरं तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली नानगंगा
नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करु प्रथम नमन पांडुरंगा करु प्रथम नमन प्रथम नमन दुसरी चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका किंवा सोनपंत तथा कुनिजनतया मामासी बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंगजो संगती पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडे करा वंदितो नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो राष्ट्रभूमी जिचा सर्व कामी जिजो देह माझा प्रभु प्रार्थितो मी आता मज साह्य येथ करावे देवा आता मज येथे साह्य करावे देवा मस्तक ही पायावरी या वार करी संतांचा घालीन लोटांगण घालीन लोटांगण वंदेन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी प्राप्त स्थळी अखिल कोट ब्रह्मांड नायक कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान पांडुरंग दिशाच्या चरणारविंद निवडलेला अभंग योग्यांची माऊली साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबर आहे यांना ज्यांचा अखंड शेजार आहे असे असणारे वैराग्याचे महामेरू देवमान्य संत संत मान्य संत नव्हे नव्हे ज्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचे प्राणपणाला लावले त्या छत्रपती शिवाजी राजांचे आध्यात्मिक गुरु तुकोबा राय हे ज्यांचे अवतार आहेत असे असणारे नामदेव राय यांचं भक्तीचं महात्म्य सांगणारा अवघ्या दोन चरणाचा अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेसाठी निवडला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा सर्वांना ज्ञातच आहे कशानिमित्त कार्यक्रम आहे तरी सुद्धा सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य ठरतं या न्यायाने सालाबाद प्रमाणे चालत आलेला हनुमंतरायाचा जयंती उत्सव नाही बरं का जयंती मेलेल्या माणसाची असते जन्म उत्सव सोहळा
अनेक वर्षापासून या ठिकाणी या हनुमंतरायाचा जन्मोत्सव सोहळा माझे परमस्नेही आदरणीय राजूदादा हे बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी या कीर्तनाचं या ठिकाणी आयोजन करतात. आणि या कीर्तनासाठी आजच्या वर्षीच्या कीर्तनासाठी मला जवळजवळ 4-5 महिन्यापूर्वी दिल्या गेलेलं निमंत्रण आणि त्यांच्या निमंत्रणामुळे मला झालेल्या तुमच्या सर्व ग्रामस्थवासियांचा दर्शनात आला. विठ्ठल कारण या ठिकाणी एवढं जंगलामध्ये एवढं नियोजन करणं मी आल्यापासून बघायला लागलो. जवळजवळ 7:45 वाजता या ठिकाणी मी आलो. आल्यापासून त्यांची धावपळ बघायला लागलो. ते म्हटले महाराज कंटाळा आला मला आता या धावपळीचा. नको वाटायला लागलं का? कारण एवढा खटाटोप करून एवढा हट्टहास करून त्या ठिकाणी जर समाज येत नसेल वेळेवर जर कोणतं कार्य घडत नसेल तर हे कशासाठी सर्व त्या ठिकाणी करायचं आहे? हे कशासाठी? कुठेतरी हा हट्टहास एवढा खर्च चाललाय. हे कुठेतरी समाज सुधारण्याकरता कुठेतरी भक्तीच्या मार्गाला लागण्याकरता हा खर्च आहे. हा सगळा खटाटोप आहे. या ठिकाणी मुद्दा म्हणून मी अभंग निवडला आणि दादांनी मला माझे निमंत्रण दिलं. हे उगच नाही दिलं, पारखून दिलं, पारखून. माझं एक नाही मला 2 कीर्तन त्यांनी अगोदर ऐकले पहिली आणि मग तारीख दिली. पण मी तुम्हाला टाळायचो दादा. तुम्ही म्हटलं इकडं मी त्या याला आलो होतो 40 जवळ. मी सांगितलं मी खूप डोंगरात आहे म्हटलं इकडं, पण ते डोंगरानं माझा शोध गेला आले तिकडं. मला वाटलं म्हणलं तिथं नाही जमलं तर इथला कॅन्सल करतील. इथून परत त्या कोणतं गाव इकडं खाली धानोरा तिकडेही त्या ठिकाणी आले. आणि या ठिकाणी मुद्दा म्हणून हा अभंग निवडला. का? कारण भक्ती या ठिकाणी सर्वात श्रेष्ठ भक्ती सांगितलेली आहे. शास्त्रामध्ये तशी वास्तविक पाहता 9 प्रकारची भक्ती सांगितली आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंद्यम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, ही 9 प्रकारची भक्ती शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. पण नामदेवरायाला ही भक्ती मान्य नाही. का? कारण श्रवण भक्ती म्हटलं की 1 मांडी मारून, कीर्तन म्हटलं प्रवचन म्हटलं की 1 मांडी मारून बसावं लागेल, कीर्तन म्हटलं की 2 मांडी मारून बसावं लागेल, त्या ठिकाणी कथा म्हटलं की 3 मांडी मारून बसावं लागेल. अरे देवा मला योगायोगातिक साधनं जमत नाही. पण वास्तविक पाहता भक्ती करत असताना आज या ठिकाणी जागृत देवस्थान हनुमंतरायाचं या ठिकाणी आहे. आणि हनुमंतरायाचा काय महिमा आहे आपण सरळ त्या ठिकाणी पुढे पुढे तो पाहणारच आहोत. त्यांच्या काय त्या ठिकाणी महिमा आहे? नव्हे नव्हे या ठिकाणी भक्ती करण्यासाठी हा अभंगामध्ये नामदेवराय आपल्याला प्रवृत्त करतात. प्रवृत्त करतात यापेक्षा नामदेवराय या अभंगामध्ये वेगवेगळे प्रकार सांगतात. बाबा ही भक्ती नाही जमली ना तर दुसरी कर, दुसरी नाही जमली ना तर तिसरी कर. पण कोणत्या का भक्तीच्या वाटेनं तुझा? पण त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण कर, भगवान परमात्म्याचं नामचिंतन कर. पण झालं काय महाराज माहिती का? आमच्यामध्ये संप्रदाय विभागले गेले, आमच्यामध्ये भक्ती विभागली गेली, आमच्यामध्ये पंथ विभागली गेली. संप्रदाय वाटून घेतले हो महाराज लोकांनी. कोणी म्हणतं मी वारकरी संप्रदायाचा आहे, तर कोणी म्हणतं मी निरंकारी सत्संगाचा आहे, कोणी म्हणतं मी स्वाध्याय बंधूचा आहे, तर कोणी म्हणतं मी नरेंद्र स्वामीचा आहे. असे ताटात दादाचा माईक आवाज मोकळा का असं मला जोर देऊन बोलायला लावतो. मी वारकरी संप्रदायाचा, कोणी म्हणतं मी निरंकारी सत्संगाचा, कोणी म्हणतं मी स्वाध्याय बंधूचा, तर कोणी म्हणतं मी नरेंद्र स्वामीचा. आपल्याला कोण्या संप्रदायाला नाव ठेवायचं नाही. आणि नाव आपण संप्रदायाला ठेवायचं नाही. नाव ठेवण्या इतकी ताकद आपली नाही. उलट ज्याचा घडा भरला तो कुठं जाऊन बसतो? बोला बोला बोला, कुठं जाऊन बसतो दादा? जेलामध्ये जाऊन बसत असतो. पण लोकल आहे पुढचे महाराज बरं का बाबा. पाठीमाग त्या राम रहीम बाबांना घोटाळा केला, लोकांना आमचा घाम धरला. लोक म्हणायचे अहो महाराज तुमचा तो महाराज, अरे बाबा आमचा नाही ना तो. जाऊन बघ ना, वारकरी संप्रदायाला कलंक लागलेलाही नाही, लागलाही नाही, आणि इथून पुढे वारकरी संप्रदायाला कलंक लागणार नाही. का? माझ्या वारकरी संप्रदायाला त्या ठिकाणी ग्रंथाचा आधार आहे, संतांचा आधार त्या ठिकाणी आधार आहे. हे बाकीचे बिनबुडाचे संप्रदाय कोणी उरतं आपलं दुकान मांडावं? किती मोठी शोकांतिक आहे. तुम्ही संप्रदायाचं कोणत्याही अनुकरण करा, पण ते शेवटी भगवान परमात्मा एक आहे हे मात्र त्या ठिकाणी विसरू नका. पण त्या ठिकाणी लाज वाटते हो महाराज सांगतानी. तर वाटून घेतले, पण देव सुद्धा वाटून घेतला देव. कोणी म्हणतं आमचा देव सगुण, तर कोणी म्हणतं आमचा देव निर्गुण. पण तुम्हाला एक सांगतो, सगुणाच्या निर्गुणाच्या भेदामध्ये पडू नका. मला एक सांगा, तुमच्या पारोळा गावामध्ये गावरान घट्ट तूप काय भाव आहे काका? बोला बोला. गावरान घट्ट तूप 600 रुपये. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला विचारू राहिले, तुम्हाला माहित नाही का? मला कस काय माहित राहील महाराज आहे ना, फुकाचं खाय त्याला स्वस्त महाग काय. फुकटचं खाय सोबडीन रोज. गावरान घट्ट तूप 600 रुपये किलो आणि गावरान पातळ तूप पगळलं तूप ते काय भाव? बोला बोला काय भाव? 600.
असं वेगवेगळं का नाही, कारण ते थिजलेलं असो की पघळलेलं असो ते काय आहे, तूपच आहे. तसा माझा भगवान परमात्मा सगुण असो की निर्गुण असो तो माझा भगवान परमात्मा आहे. माऊली ज्ञानोबाई त्याचं सुंदर असं वर्णन करतात. काय तुझ सगुण मनो की निर्गुण रे, 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 मनो की निर्गुण रे, सगुण निर्गुण रे, गोविंद रे, सगुण निर्गुण रे, गोविंद रे, तुझ सगुण मनो की निर्गुण रे, सगुण मनो की निर्गुण रे. अरे सगुणाच्या निर्गुणाच्या भेदामध्ये पडू नका का. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे, अनुमाने ना अनुमाने ना, असा देखणा असणारा भगवान परमात्मा. आणि त्या देखण्या असणाऱ्या भगवान परमात्म्याचे नामदेव आम्हाला आज भक्ती करायचे सांगतात. पण ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला त्या नामदेवरायचा काय अधिकार आहे होणार. नामदेवरायच्या हातानं देवानं काय करावं, काय करावं नामदेवराच्या हाताने देवानं, नैवेद्य ग्रहण करावा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, किंवा नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नामदेवराच्या हाताने त्या ठिकाणी देवानं नैवेद्य ग्रहण करावा, नामदेवराच्या हाताने त्या ठिकाणी देवाने दूध प्यावं. महाराज हा अधिकार संतांचा आहे, आमच्या हातानं पुत्र भाकर खाईना आणि माझ्या हातानं तर मिळच लागे ना. दादा मला मागच्या वर्षी एक जण भेटलं म्हणे, देवडे महाराज जय हरी, म्हटलं जय हरी म्हणे, महाराज आशीर्वाद द्या. आता मी आशीर्वाद देत नाही, आपलं वय नाही. नाही म्हणे महाराज आशीर्वाद द्या. आता लेच हट्टाला पेटलं म्हणलं जा कल्याण होईल म्हटलं तुझं. गेलं ते आणि या वर्षी भेटलं 8-10 दिवसापूर्वी म्हणे, देवडे महाराज जय हरी म्हटलं जय हरी म्हटलं. का हो दादा कसं काय चाललं म्हणे, महाराज तुम्ही भेटल्यापासून 7-8 एकर इकलं म्हणे मी. हा अधिकार आमचा आहे. पण संतांचा अधिकार काय, संतांच्या हाताने त्या ठिकाणी नामदेवरायच्या हाताने देवानं त्या ठिकाणी दूध प्यावं, नैवेद्य ग्रहण करावा, हा अधिकार त्या नामदेवरायचा. आणि ते नामदेवराय त्या ठिकाणी आपल्याला आजच्या अभंगामध्ये भक्ती करण्याचे सांगतात. पण त्या ठिकाणी सांगतात देवा, अरे मी मला लिहिता वाचता येत नाही रे, मी अडाणी आहे, मला योगा यागाधिक साधनं जमत नाही, खडतर तपश्चर्या जमत नाही. वास्तविक पाहता अखंड जयाला देवाचा शेजार रात्रंदिवस भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये राहणारी व्यक्ती अडाणी असू शकते का हो महाराज. नाही अडाणी नाही राहू शकत. पण त्या ठिकाणी जे मोठे माणसं असतात ना ते स्वतःला कमी समजत असतात. कमी काय, तुम्हाला एक सांगतो, जीवनामध्ये जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना तर स्वतःला कमी समजा. कमी का, कारण कुठेतरी त्या ठिकाणी तुम्ही बघा, तुम्ही किती दिवस जीवन जगला, किती दिवस जीवन जगला याला महत्व नाही, किती दिवस जीवन जगून काय कार्य केलं याला फार महत्व आहे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. माऊली ज्ञानोबाई वयाचे किती वर्ष जगले महाराज, फक्त 22 वर्ष. तुकोबराय फक्त 42 वर्ष. आणि ज्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचे प्राणपण लावले ते छत्रपती शिवाजी राजे किती वर्ष जगले, 50 वर्ष. मग मला एक सांगा, आज गेली 350-400 वर्ष तुकोबरायांना छत्रपती शिवाजी राजांना जाऊन झाले, 750 वर्ष जाऊन त्या ठिकाणी. आज आपण त्यांचा जय जयकार करतो, त्यांचं नामस्मरण त्या ठिकाणी करतो. का, कारण त्यांनी समाजासाठी काहीतरी करून ठेवलेलं आहे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. किंवा Oh,
महाराजांनी अवतार तुम्हा धराया करण उद्धर या जन जड जीवा, म्हणजे संत महात्मे जे आहेत ना जन्माला आले ना ते तुमच्या आमच्यावर परोपकार करण्यासाठी ज्या मृत्यू तलावर जन्माला आले, आणि जन्माला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी समाजावर परोपकार केला. आणि जीवनामध्ये जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना तर स्वतःला त्या ठिकाणी कमी समजा. कमी का? स्वतःला जे कमी समजल्याच्या नंतर वास्तविक पाहता मी जर म्हटलं माझ्यासारखा कीर्तनकार नाही तर नवीन ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती माझ्यामध्ये निर्माण होणार नाही. यांनी जर म्हटलं माझ्यासारखा गायक नाही तर नवीन चाल शिकण्याची इच्छा त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. यांनी दोघांनी जर म्हटलं की माझ्यासारखा मृदंग वादक नाही तर नवीन बोल घेण्याची इच्छा होईल का महाराज? हा नाही होऊ शकत का? कुठेतरी स्वतःला कमी समजायचं, कमी लिखायचं. स्वतःला जीवनामध्ये कमी समजलं ना तर नवीन ज्ञान ग्रहण करण्याची त्या ठिकाणी इच्छा, त्या ठिकाणी शक्ती, त्या ठिकाणी प्राप्त होत असते. म्हणून नामधराय सांगतात, अरे देवा मी अडाणी आहे रे, मला लिहिता वाचता येत नाही, मला योगायोगाधिक साधनं जमत नाही, मला खडतर तपश्चर्या जमत नाही. मग देवा मी तुझी एकदम सोपी साधी आणि सरळ भक्ती करेल, ती म्हणजे कोणती? अभंगाच्या प्रथम चरणात. सरळ भक्ती करेल, ती म्हणजे कोणती? घालीन लोटांगण. देवा काही करणार नाही. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तीन प्रकारची भक्ती आपल्याला सांगितली. देवा तुझ्या पायावर मी काय करेन रे, फक्त लोटांगण घालीन. हा आता मला एक सांगा, आपल्या गावामध्ये माऊली ज्ञानोबरायची आरती असो, हनुमंतरायाची आरती असो, आई जगदंबेची असो, भगवान पांडुरंग परमात्म्याची आरती असो, कोणाचीही आरती झाली की आपण काय म्हणतो? घालीन लोटांगण घालीन म्हटल्याच्या नंतर आपल्या भागामध्ये कसं करतात? लोटांगण घालीन म्हटल्याच्या नंतर काय करतात? असं गोल फिरतो. का फिरतो बरं? नाही माहिती आम्हाला. याला शास्त्रामध्ये लोटांगण नाही म्हणत, याला शास्त्रामध्ये प्रदक्षिणा म्हणतात. मग खऱ्या अर्थानं लोटांगण कशाला म्हणतात? आज सुद्धा बघा तुम्ही निष्ठावंत वारकरी जर आळंदी पंढरपूरच्या कधी वारीला गेला ना तर महाद्वारामध्ये पहिल्यांदा आपलं जे शरीर आहे हे शरीर असं काय करतो? जमिनीवर टाकतो. का टाकतो? तर त्याच्या पाठीमागचं कारण आहे भगवान परमात्म्याची माया एवढी खडतड आहे की भगवान परमात्म्याची माया, भगवान परमात्म्याच्या जर आपण कधी दर्शनासाठी गेलो ना तर भगवान परमात्म्याची माया आपल्या आणि भगवान परमात्म्याच्या मध्ये उभी राहते. एवढी खडतड माया आहे की दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वय प्रबद्यंते माया मितांतरं तिथे. असं भगवान परमात्म्याची माया तुम्ही बघा. देव कुठेही जाऊ द्या, देव कुठे जरी गेला ना तरी देवाची माया देवाला सोडून कधीच राहत नाही, कधीच राहत नाही महाराज. देव कुठेही जाऊ द्या, जशी देवाची माया देवाला सोडून कधीच राहत नाही तशी तुमच्या जवळ माझ्या जवळ इथं बसलेल्यांपैकी सर्वांच्या जवळ अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला मला सोडून कधीच राहत नाही. काय बोला बोला काय? नाही नाही माया नाही, माया तर देवाची असते. हा देवाची माया देवाला सोडून कधीच राहत नाही. तशी तुमच्या जवळ माझ्या जवळ इथं बसल्यांपैकी उभं राहिल्या सर्वांच्या जवळ एक गोष्ट आहे की ती तुम्हाला मला सोडून कधीच राहत नाही. काय? हा बरोबर उत्तर दिलं, सावली. बोलत चला, हा तुम्ही जेवढं बोलसाल ना तेवढा कार्यक्रम चांगला होईल. हा सावली, हा तुम्ही कुठेही जा, कुठे जरी गेला तरी आपली सावली आपल्याला सोडून राहत नाही. समजा यदा कदाचित कीर्तन चालू असताना मला असं वाटलं ही माझी सावली मला नको आहे, मग काय करावं लागेल? बोला बोला काय करावं लागेल? लाईट बंद करावं लागेल. आमच्या शिष्टमंडळ दादांना म्हटलं, दादा लाईट बंद करून टाका. लाईट बंद केल्याच्या नंतर सुद्धा चंद्राच्या चांदण्याच्या उजेडात बऱ्याच वेळेस तुम्ही उभं राहा तरी आपली सावली आपल्याला
दिसते. मग लाईट बंद केल्याच्या नंतर सुद्धा जर मला वाटलं माझी सावली मला नको आहे, हा मग काय करावं लागेल? हा त्यासाठी गोड उत्तर आहे की हे जे शरीर आहे ना हे काय करावं लागेल, हा जमिनीवर टाकावं लागेल. सावली आहे ना ही त्या ठिकाणी आपल्या शरीराखाली दाबल्या जाते, म्हणून त्या ठिकाणी ही सावलीला मायेची उपमा देतात. देवा अरे तुझ्या प्राप्तीसाठी आल्याच्या नंतर ना, तुझ्या दर्शनासाठी आल्याच्या नंतर देवा मी दुसरं तिसरं काही करणार नाही रे, फक्त देवा तुझ्या पायावर काय करेन, घालीन लोटांगण. देवा फक्त तुझ्या पायावर मी लोटांगण घालीन. बरं ठीक आहे, काहो नामदार आणखी नामदार दुसरी भक्ती सांगत, बाबांना देवाच्या पायावर लोटांगण घाला. हा त्या ठिकाणी सांगितलं वंदीन चरण, हा चरणाला स्पर्श करा. मला एक सांगा, आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी एक प्रथा आहे, आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या म्हणा, एखाद्या साधू संतांच्या म्हणा, किंवा भगवान परमात्म्याच्या जर आपण दर्शनाला गेलो तर कुठं हात लावतो? तुमच्याकडे कुठं हात लावतात बोला? पायाला हात लावतात. बरं पायालाच का लावतात? प्रभूच्या चरणाला किती महत्व आहे बघा. रामायणामध्ये मोठा गोड प्रसंग येतो. हा बघा प्रभूच्या चरणाला किती महत्व आहे. रामायणामध्ये मोठा गोड प्रसंग येतो. नाशिकला त्या ठिकाणी पंचवटीमध्ये राम आपल्या पत्नीसह गवताची झोपडी बांधून राहू लागले आणि एक दिवस सकाळ सकाळचा प्रसंग आहे. सीताच्या त्या ठिकाणी लक्ष्मण कंदमूळ आणण्यासाठी वनामध्ये निघून गेलेला आहे आणि प्रभू पर्णकुटीतून बाहेर आले आणि एका ओट्यावर बसले. ओट्यावर बसल्याच्या नंतर सहज त्या ठिकाणी सीतामाई पर्णकुटीतून बाहेर आली आणि प्रभूच्या बाजूला येऊन ओट्यावर बसली. बसल्याच्या नंतर सहजच बरं का, बारकाही नाही का, सहजच सीतेच्या मुखातून उद्गार निघाले, प्रभू तुम्हारे पैर तो काले हे मेरे पैर तो हा गोरे हे. काही हिंदे नाही का? काही हिंदे नाही, पण रिकंपनात काय विचारलं काही सांगता येत नाही. प्रभू तुम्हारे पैर तो काले हे मेरे पैर तो गोरे. प्रभू म्हणले नाही नाही सीते, तेरे पैर काले मेरे पैर गोरे. नाही नाही प्रभू, तुम्हारे पैर काले मेरे पैर गोरे. चिकटलं ना दोघांचं भांडण. हा आणि एक सांगून ठेवतो, नवरा बायकोचं भांडण कधी चिकटल सांगता येत नाही. आणि जर तुम्हाला एक सांगून ठेवतो, जर नवरा बायकोचं भांडण चिकटलंच तर शहाण्या माणसाला अजिबात मध्ये सोडवायला जाऊ नाही. का? कारण ते पावणी नवला भांडतात. हा नवला एक होता, सोडवणार रेडत निघत ना. हा असंच एकदा एका कबीर महाराजांनी प्रश्न विचारला, कबीर महाराज तुमच्या घरामध्ये भांडण का होत नाही हो? कबीर महाराजांनी सांगितलं, याचं तुम्हाला उत्तर पाहिजे ना, उद्या दुपारी 12 वाजता माझ्या घरी या. ज्याने प्रश्न विचारला तो सद्ग्रस्त कबीर महाराजांच्या घरी दुपारी 12 वाजता गेला, बसायला आसन टाकलं आणि कबीर महाराजांनी आपल्या पत्नीला आवाज दिला, अग जरा एक सद्ग्रस्त आलेले आहे, जरा दिवा लावून आण बर दिवा. काय सांगितलं दुपारी 12 वाजता? दिवा. कबीर महाराजांच्या पत्नी निरंजनी घेतली, त्या निरंजनीमध्ये ती वाट ठेवली, तेल टाकलं, तो दिवा पेटवला आणि पेटवलेला दिवा त्या ठिकाणी आणून ठेवला आणि कबीर महाराजांची पत्नी चुपचाप निघून गेली. कबीर महाराजांनी सांगितलं हेच त्याचं उत्तर आहे की आम्ही प्रपंचामध्ये एकमेकावर कधीच संशय घेत नाही, म्हणून आमच्या घरामध्ये कधीच भांडण होत नाही. जाऊ द्या, कबीर महाराजांचं सोडून द्या. हा उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत हे महाराज मंडळी मी इथं थांबतो तुमच्या गावात. हा दुपारी 12 वाजता आम्ही घरी आलो, आपल्या बायकोला म्हणा, अग रात्रीचे महाराज मंडळी आपल्या घरी आलेले आहेत, जरा दिवा लावून आणबर दिवा. काय म्हणाल काका? हा दिव्याना का पेटवायचं का त्या महाराजाला? हा चहा कॉफी दूध काही सांगा ना. कबीर महाराजांनी सांगितलं हेच त्याचं उत्तर आहे की आम्ही प्रपंचामध्ये एकमेकावर कधीच संशय घेत नाही की चहा का सांगितला असेल, दूध का सांगितलं असेल, दिवाच का लावून सांगितला असेल, म्हणून आमच्या घरामध्ये कधीच भांडण होत नाही. मी नेहमीच सांगत असतो संसारामध्ये एकाने थोडं गरम झालं की एकाने थोडं नरम व्हायला पाहिजे. हा पती जब अंगार बन जाय तो पत्नीने जल बनना चाहिए. पती जब अंगार बन जाय तो पत्नीने जल बनना चाहिए, और पत्नी जब अंगार बन जाय
हाँ तो पति ने जल बनना चाहिए, लेकिन हमारे घर में तो सब उल्टा होता है। हाँ, पति जब अंगार बन जाए तो पत्नी पेट्रोल बनकर खड़ी हो जाती है। हाँ, सगळं उलटच घडतंय महाराज आमच्या जीवनामध्ये। तसं प्रभूचं सीतेचं भांडण चिकटलं, प्रभू तुम्हारे पैर तो काले हे मेरे पैर तो गोरे, नाही सीते तेरे पैर काले मेरे पैर गोरे, दोघांचं भांडण चालू असताना लक्ष्मण वनामध्ये कंदमुळ घेऊन आला आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी वय त्या ठिकाणी सीतेने सांगितलं, लखन मैं कहती हूँ कि तुम्हारे भैया के पैर काले मेरे पैर गोरे, लखन मैं कहता हूँ कि तेरे भाभी के पैर काले मेरे पैर गोरे, लखन तू बता किसके पैर अच्छे। लक्ष्मणाने सांगितलं, भैया भाभी हे तुमचं मिसेस एंड मिस्टर फॅमिली मॅटर, मला कशाला मध्ये घेता म्हणे, हा तुमचं तुम्ही निपटून घ्या काय असेल ते। आता बारकाईने ऐका, त्या ठिकाणी लक्ष्मणाने काय उत्तर दिलं, हा सीतामाई या साईडला आहे आणि प्रभू या साईडला आहे, भैया भाभी ये पैर से, हा ये पैर अच्छे हे। कोणाचे पावलं चांगलं सांगितले, बोला बोला कोणाचे, नाही 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 नाही, प्रभू या साईडला तुमच्या साईडला आणि सीतामाई या साईडला, भैया भाभी ये पैर से ये पैर अच्छे हे। कोणाचे पावलं चांगलं सांगितले, हा सीतेचे, मला माहिती आहे तुम्ही सीतेचे म्हणणारे म्हणून तुमच्या पार्टीचे गिराईक ना, हा सीतेचे पावलं चांगले सांगितले, आनंदित झाले। देखो हा मैं कहते थे कि मेरे पैर अच्छे, और लखन भी कहता है कि मेरे पैर अच्छे। त्या ठिकाणी लक्ष्मणाने सांगितलं, वहिनी हा जास्त आनंदित होऊ नका, का तुम्हीच तर सांगितलं ना माझे पावलं खूप सुंदर आहेत, हो तुमचे पावलं खूप सुंदर आहेत, तुमचे पावलं खूप देखणे आहेत, पण तुमच्या पावलांना कुठपर्यंत किंमत आहे। जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये ही प्रभूची पावलं आहेत ना, तोपर्यंत तुमच्या पावलांना किंमत आहे। ज्या दिवशी तुमच्या जीवनामधून ही प्रभूची पावलं वजा केल्या जातील, त्या दिवशी तुमच्या पावलांना काहीच किंमत राहणार नाही, एवढं प्रभूच्या चरणाला महत्व होत आहे आणि इथून पुढे सुद्धा राहणार आहे। म्हणून नामदेवराय सांगतात, देवा अरे मी दुसरं तिसरं काही करणार नाही रे, फक्त वंदीन चरण, देवा फक्त मी त्या ठिकाणी चरण वंदी ना। आता जरा वेगळी भक्ती सांगतो, वेगळी नामदेवरायाने पर्याय सांगितले महाराज आपल्याला, बाबांनो अरे या हनुमंतरायाच्या त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर जागृत देवस्थान या ठिकाणी आहे, एवढा भव्य दिव्य त्या ठिकाणी त्या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी घडतो आहे, या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही एक काम करा बाबांनो, त्या भगवान परमात्म्याच्या हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये जाऊन त्याच्या पायावर काय करा घालीन लोटांगण। पण मला असं वाटतं नामदेवरायाला, मला वाटतं त्या काळी माहिती असेल माझ्यासारखे काही काही असे ढवळ्या कपड्यावाले 2019 मध्ये जन्माला येतील की हे कपडे खराब होतील म्हणून ही अवलाद देवाच्या पायावर लोटांगण घालणार नाही। हा नाही घालत महाराज, तुमचं कशाला सांगतो, आमचेच महाराज लोक लोटांगण घालेना, हा सांगणाऱ्याच्याच वलाड्या फाटल्या, हा कपडे खराब होतील म्हणून बरेच महाराज लोक लोटांगण घालत नाही, ही मोठी शोकांती काय दादा। हा मला असं वाटतं त्या सद्ग्रस्ताला अशा व्यक्तीला नामदेवरायांनी पर्याय सांगितला असेल, बाबा अरे तुला लोटा कपडे खराब होतील म्हणून तू लोटांगण घालत नाही ना, नको लोटांगण घालू, पण कमीत कमी त्या मंदिरामध्ये जाऊन वंदीन आचरण, कमीत कमी मंदिरामध्ये जाऊन त्या चरणाला हात लाव। हा पण मला असं वाटतं नामदेवराला हेही माहित असेल, हा 2019 मध्ये लोक एवढे बिझी येणार आहे, हा लोकांना टाइम नाही दादा। हा तुम्ही मला सांगितलं की महाराज काल 11 वाजेपासून रात्री 11 वाजेच होतो, सकाळी 5 वाजेपासून इथंच ये, हा तुम्ही एवढा खटाटोप करता, हा कशा करता लोकांनी इथं यावा, पण लोकांकडे येण्यासाठी टाइम आहे का, नाही नाही वेळच राहिला नाही महाराज लोकांकडे शिल्लक, हा काही काळजी करायची नाही, खेद नाही करायचा ना का दादा, लोक नाही आले ना तर खेद करायचा नाही, त्या लोकांसाठी मुद्दा म्हणून मी अभंग निवडला। हा बाबा मंदिरामध्ये जाऊन लोटांगण घालण्याची तुला कपडे खराब होईल म्हणून लाज वाटते ना, घालू नको, पण कमीत कमी या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन वंदीन चरण, नाही तर आजच्या ठिकाणी चरण वंदनाला वेळ ना आणि लोकांकडे टाइम नाही दादा। मला एक सांगा, या मंदिरासमोरून जाता येता कित्येक जण त्या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन भगवान त्या हनुमंतरायाच्या त्या ठिकाणी चरणाला हात लावतात का, या मंदिरासमोरून जाता येता गाडी होऊन फक्त असं करतात, बोला बोला कसं करतात, हाय का टाइम नाही ना, गाडी साईडला लावून मंदिरामध्ये जाऊन चरणाला हात लावण्या इतका वेळ आता लोकांकडे शिल्लक राहिला नाही, नका तुम्ही लोटांगण घालू, नका या मंदिरामध्ये येऊन भगवान त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या त्या ठिकाणी चरणाला हात लावू नका लावू। हा नामदेवराय अशा ग्रहस्थाला सांगतात, बाबा हात लावू नको लोटांगण घालू नको, पण कमीत कमी या धरणगाव पारोळा रोडवरून येता जाता या हनुमंतरायाचं डोळ्याने पाहिन रूप तुझे, कमीत कमी डोळ्यानं रूप तर पहा, हा त्या ठिकाणी डोळे तुम्ही घ्या रे,
सुख पहा विठोबाचे मुख किंवा आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. लोचन म्हणजे डोळे, भगवान परमात्म्याचं डोळ्याने रूप पाहणं हे सुद्धा एक प्रकारची नामदेवाच्या दृष्टिकोनातून भक्तीच ठरते. फक्त तुम्ही डोळ्याने रूप पहा, काही करू नका. हा आणि डोळ्याने रूप पाहिल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी भक्तीच ठरते. आणि भक्ती करत असताना कशी करायची? हा तर आमच्या संत महात्म्याने जे मार्ग दाखवून दिले ना, मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता. किंवा नका जाऊ आडराणा त्या ठिकाणी जाऊ नका. आणि संत महात्म्याने भक्तीला किती भक्ती पंथ बहु सोपा फार सोपा आहे हा मार्ग. हा पण आम्हाला त्या ठिकाणी अवघड वाटायला लागला का? आज वास्तविक पाहता वारकरी संप्रदायामध्ये तरुणांची गरज आहे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात आज तरुणांची गरज आहे. पण तरुण इकडे यायला तयार नाही महाराज. तरुणांना जर असं वाटायला लागलं कीर्तन भजन म्हणजे हा म्हाताऱ्या माणसाचा ऑर्केस्ट्रा आहे, हा असा समज झाला आमच्या तरुण मंडळीचा. हा कसा पाऊस पडेल हो दादा, हा नको वाटायला लागलं भजन कीर्तन आम्हाला. मोठी शोकांतिका आहे. पण तुम्हाला एक सांगतो, हे जे संत महात्मे असतात ना महाराज, हे समाजावर फार उपकार करत असतात. महाराजांनी प्रमाण दिलं अवतार तुम्हा किंवा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. हा एवढंच नाही महाराज, किती संत महात्मे उपकार करतात सांगू का? हा स्वतःचे मायबाप सुद्धा आपल्यावर एवढे उपकार करत नाही एवढे संत महात्मे आपल्यावर उपकार केले उपकार सांगू मी काय बाप न करी ऐसे माय. किती संत महात्मे आपल्यावर उपकार करतात महाराज. हा दुनिया से ठुकराते है हा उसे संत अपनाते है. ज्याचं कोणीच नसताना महाराज त्याला माझे संत महात्मे मंडळी जवळ करतात. हा स्वतःचे मायबाप सुद्धा आपल्यावर एवढे उपकार नाही करत हो महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज हे चुकीचं विधान आहे. वा बरंच कधी कधी चुकीचं प्रमाण वाटतं हे का? कारण तुम्ही बघा, एखाद्या आईचा प्रसूती काळ जवळ येतो. प्रसूती काळ जवळ आल्याच्या नंतर तिला दवाखान्यामध्ये नेल्या जातं. आणि दवाखान्यामध्ये नेल्याच्या नंतर ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्या जातं. आणि त्या ठिकाणी ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्याच्या नंतर ते डॉक्टर साहेब बाहेर येतात, सांगतात या बाईचा मालक कोण आहे, या बाईचे सासू सासरे कोण आहे. सर्वांना बोलून घेतलं जातं, सांगितलं जातं बा या ठिकाणी बाईचं कर्म फार बलवत्तर आहे. बाळ आडवा आलं एकतर मी बाळाला वाचू शकतो, नाहीतर त्या ठिकाणी बाळाच्या आईला वाचू शकतो. बोला काय पाहिजे आपल्याला, काय उत्तर असतं दादा आपलं? हा डॉक्टर साहेब बाळ मेलं तरी चालेल पण बाळाची आई जगली पाहिजे. ते डॉक्टर साहेब त्या ठिकाणी आतमध्ये या ठिकाणी त्या ताईला हात जोडतात. ताई कसा डॉक्टर झालो मलाही कळत नाही. हा कर्म फार बलवत्तर आहे तुमचं. बाळ अडवालं एकतर मी तुम्हाला वाचू शकतो, नाहीतर तुमच्या बाळांना वाचू शकतो. बोला काय पाहिजे तुम्हाला, काय उद्गार असतात हो त्या माऊलीचे? हा डॉक्टर साहेब मी मेले तरी चालेल पण या वंशाचा दिवा जगला पाहिजे. मी म्हणतो या दिवा कशाला जगला पाहिजे? या दिव्याने एक धाबा सोना सोडला नाही. हा कशाला जगला पाहिजे? मग मला सांगा, त्या आईचा एका निर्णय घेतलेला, त्या आईला त्या ठिकाणी प्राण द्यावा लागणार आहे. मग त्या आईनं केलेले उपकार कमी का त्या मुलावर? न फिटण्यासारखे उपकार आहे. तरी सुद्धा माझे संत सांगतात की बाबा हे उपकार कमी आहे, मायबाप सुद्धा एवढे करत नाही. तुमच्या लक्षात येण्याकरता सांगितले. एका श्रीमंत गावच्या यामध्ये किडे पडले, किडे अख्खं डोकं किड्याने पांढरं झालं. बघा संत किती उपकार करतात. दुनियात से ठुकराती है उसे संत अपनाते है. ज्याचं कोणी नसताना ज्याला सर्व टाकून देतात ना महाराज, त्याला माझे संत महात्मे जवळ करत असतात. श्रीमंत पाटलाची एकुलती एक 20-22 वर्षाची मुलगा नव्हता आणि तिच्या डोक्यामध्ये किडे पडले, किडे.
अख्खं डोकं किड्याने पांढरं झालं आणि सर्वत्र दुर्गंधी सुटली. दुर्गंधी सहन होईना, सर्व गाव धावलं पाटील, अहो केवढी दुर्गंधी सुटली, दिसत नाही का, काही विल्हेवाट का लावत नाही, अहो कळत मला, पण शेवटी मुलगी आहे माझी, तुमची मुलगी आहे तर तुम्ही राहा गावामध्ये, आम्ही जातो गाव सोडून. पाटलाने सांगितलं तुम्हाला गाव सोडून जाण्याची गरज नाही, मीच तिची विल्हेवाट लावतो. जवळच 2 किलोमीटर अंतरावर पाटलाचं शेत होतं आणि त्या शेतामध्ये त्या ठिकाणी झोपडी बांधून दिली आणि त्या मुलीला तिथं ठेवलं आणि रोज ताम भरून पाणी ना अर्धीभर भाकरी ते मायबाप त्या बांधाऱ्यापर्यंत घेऊन जायचे. बांधाऱ्यावर भाकर आणि त्या पाणी ठेवायचे, सांगायचे बेटा ताम भरून पाणी अर्धीभर भाकरी इथं ठेवली मला घेऊन ना. मायबाप सुद्धा तिच्याजवळ जायला तयार नव्हते, एवढी दुर्गंधी त्या मुलीची सुटली होती. परत 2 दिवसांनी त्या गावामध्ये एक वैद्य आला आणि त्या वैद्याने सांगितलं की या मुलीच्या डोक्यामधील किडे मरण्याची शक्ती जगामध्ये एकाच औषधात आहे, ती म्हणजे कुत्र्याच्या लाळेमध्ये. कुत्र्याने जर जखम चाटली ना तुमच्या मुलीची तर बरी होईल दादा तुमची मुलगी. सर्व गाव मदतीला धावलं आणि गावातील सर्व कुत्रे शेताकडे हाकलून लावले. कुत्रे शेताकडे निघाले, कुत्रे बांधाऱ्यापर्यंत गेले आणि कुत्र्यांना ती दुर्गंधी आली. दुर्गंधी सहन न झाल्यामुळे कुत्रे बांधाऱ्यापासून परत गेले. अरे मायबाप स्वीकारत नाही, यात नवल नाही, पण कुत्रे सुद्धा तिला स्वीकारायला तयार नाही, एवढी दुर्गंधी त्या मुलीची सुटली होती. परत 2 दिवसांनी त्या गावामध्ये एक महात्मा आला. हिमालयामध्ये तप करणारा, जटादाढी वाढलेला, हातामध्ये कमंडलो, पायामध्ये खडावा, भगव्या वेशाचा महात्मा हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये उतरला. संध्याकाळची 7 वाजल्याची वेळ आहे. गावातील त्या ठिकाणी बरेच महिला पुरुष त्या ठिकाणी त्या साधू त्या हनुमंतरायाच्या दर्शनाला येऊ लागले. हनुमंतरायाचं दर्शन करून त्या ठिकाणी साधूचं सुद्धा दर्शन करू लागले आणि बरेच 5-50 लोक जमल्याच्या नंतर एकाने सहज प्रश्न केला, कहा रहते हो बाबा? अरे साधू को कोई घर होता है क्या बेटा? हिमालय की गुहा में तप करता था, जब मन चाहा तो इधर चला आया, एक रात विश्राम करना है हनुमान जी के दरबार में. भोजन करोगे क्या बाबा? किसी के घर नहीं जाता, यहां रोटी लावोगे तो प्रसाद दे दूंगा. एकाने ताम भरून पाणी आणले, अर्धभर भाकरी आणली, साधूने प्रसाद भरून भोजन केलं आणि भोजन झाल्याच्या नंतर साधूने सहज विचारलं, आप एक काम कर सकते हो बाबा? क्या बाबा? अरे आधा घंटा सत्संग कर सकते हो? अर्धा घंटा प्रवचन झालं, रात्रीचे 10:30 वाजले. साधूने सांगितलं, जाओ किसान लोक है, आप थके हुए होंगे, जाओ विश्राम करो. सर्वजण त्या ठिकाणी साधूला नमस्कार करून निघाले, पण तेवढ्यामध्ये वाऱ्याची झुळक आली आणि वाऱ्याची झुळक आल्याच्या नंतर त्या मुलीच्या डोक्यामधील किडे पडलेली दुर्गंधी साधू पर्यंत आली आणि साधूने आवाज दिला, रुको. क्या बाबा? अरे ये बदबू कहां से आ रही है? एकाने सांगितलं, आमच्या गावच्या श्रीमंत पाटलाची एकुलती एक 20-22 वर्षाची मुलगी, महाराज तिच्या डोक्यामध्ये किडे पडले, तिच्या बापाने तिला शेतामध्ये ठेवलं, तिची दुर्गंधी आहे महाराज. अरे आप लोकांनी कुछ उपाय नाही किया? एक वैद्य आला होता महाराज गावामध्ये, फिर उसने क्या बताया? त्याने सांगितलं, महाराज या मुलीच्या डोक्यामधील किडे मरण्याची शक्ती जगामध्ये एकाच औषधात आहे, ती म्हणजे कुत्र्याच्या लाळेमध्ये. फिर क्या हुआ? आप लोगों ने क्या किया महाराज? सर्व कुत्रे शेताकडे हाकलून लावले महाराज. फिर क्या हुआ महाराज? कुत्रे दुर्गंधी सहन न झाल्यामुळे बांधाऱ्यापासून परत आले महाराज. ठीक आहे, जाओ आप लोग. सर्वजण साधूला नमस्कार करून निघून गेले. संबंध नसलेला महात्मा या हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये रात्रभर रडू लागला. रडू रडू म्हणू लागला की हनुमानजी महाराज, मैं एक रात तुम्हारे यहां विश्राम करने रुका. हनुमान जी महाराज, मैंने जिंदगी में एक अपराध किया है, इस गांव वालों की एक रोटी खाई है और रोटी खाने के बाद पता लगा कि गांव की एक बेटी दुखी है. हनुमान जी महाराज, मैंने जिंदगी में जो भी तपस्या की सब आप स्वीकार करो, लेकिन उस बेटी को ठीक करो. रात्र भर रडला संबंध नसलेला महात्मा. सकाळ झाली आणि महात्मा दुर्गंधयुक्त भागाकडे निघाला. सूर्याचा उदय झाला आणि महात्मा झोपडीच्या बाहेर येऊन उभा राहिला आणि आवाज दिला, बाहेर आ बेटी.
कौन है बाबा? भगवान है क्या? नहीं बेटी, मैं भगवान नहीं, लेकिन पूरी दुनिया मुझे साधु कहती है। बाहर आओ बेटी, मेरे माँ बाप भी मेरे पास नहीं आते बाबा, सब कुछ पता लगा है बेटी, बाहर आओ। बाहर आली, नीचे बैठो बेटी, खाली बसली। खाली बसल्याच्या नंतर या साधू ने आपले गुडघे खाली टेकवले, तळ हात खाली टेकवले, आणि त्या मुलीचं किड्याने पांढरं झालेलं डोकं साधूने आपल्या जिभेनं चाटायला सुरुवात केली। तेव्हा ती मुलगी म्हणते, बाबा ये क्या कर रहे हो बाबा? बेटी मैं साधु का धर्म निभा रहा हूं बेटी। मतलब बेटी, दुनिया में जिसे कुत्ते भी नहीं स्वीकार करते बेटी, उसके लिए हम महात्मा लोग कभी कभी कुत्ते भी बन जाते हैं। विठल विठल स्वतःचे मायबाप स्वीकारत नाही, यात नवल नाही, पण कुत्रे सुद्धा ज्याला स्वीकारायला तयार नाही त्याला माझे संत महात्मे मंडळी स्वीकारतात। म्हणून तर म्हणतात की केले उपकार सांगू मी काय, बाप न करी अहिसे माया। स्वतःचे मायबाप सुद्धा आपल्यावर एवढे उपकार करत नाही, एवढे संत महात्मे त्या ठिकाणी आपल्यावर उपकार करतात। आणि म्हणून त्या ठिकाणी भक्तीचा मार्ग सांगतात आपल्याला, बाबांनो भगवान परमात्म्याची भक्ती करा, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, नामचिंतन करा। आणि नामचिंतन करत असताना भक्तीचा मार्ग सांगतात बाबांनो, अरे देवाच्या पायावर लोटांगण घाला, नाही लोटांगण जमलं ना चरणाला स्पर्श करा, नाही चरणाला स्पर्श करणं जमलं ना तर त्या ठिकाणी तुम्ही भगवान परमात्म्याचं या मंदिरासमोरून जाता येताना डोळ्याने रूप पहा। अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तीन प्रकारची भक्ती सांगितली, ना अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये पुन्हा तीन प्रकारची भक्ती।